श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर। आणि खरं सांगू का, दारू पिणारे लोक असतात, तुमच्याकडे भेटती का दारू? अरे वा, मला काय प्यायला आमच्याकडून पाठवून नाही द्यायचे, आमच्याकडेही भरपूर भेटती, पण पिणारे लोक जे असतात महाराज, पिऊन जिंदगी बर्बाद करतात। अरे दारू विकणाऱ्यांनी घरं बांधले, पण दारू पिणाऱ्यांनी घरं विकले, हेही लोक डोक्यात ठेवा। वस्तुतः आज परिस्थिती अशी आहे आणि पिणाऱ्यांना मुळीच काही नॉलेज नसतं, इतके विचार त्यांचे पोहोचलेले असतात। एक जण पिऊन घरी रातच्या 2 घरी आलं, दार वाजवलं, आता बायको झोपलेली होती, दार उघड, तिनं जाग आली, तिनं सांगितलं मी उघडणार नाही, यानं सांगितलं दार उघड, तिनं सांगितलं उघडणार नाही, यानं सांगितलं मी आत्महत्या करील, तिनं सांगितलं मरा म्हटले मरायचं तर येईल, विजोगून तुमचा फायदाच काय। त्यानं विचार केला, हिच्या बोलण्याला भाळून जमलंच कसं, आपली जिंदगी आपल्याला जगावी लागेल। बाजूला महाराज एक भला मोठा दगड पडेल होता, समोरून नाला वाहत होता, यानं भला मोठा दगड घेतला आणि त्या नाल्यामध्ये दन दिवशी आदळला, असाच आदळला महाराज। तिला वाटलं नक्की धनी गेला, लगेच महाराज त्या ठिकाणी दार उघडलं, त्या नाल्याकडे धनी 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 तोपर्यंत ह्या घरामध्ये गेला ना, आतून कडी लावून घेतली। ती आली, आल्यानंतर तिला वाटलं बाई रातचे 2 वाजले, आणि जर या दकादाची शेजारी पाजारी माझ्या आवाजान जागे झाले तर लोक म्हणतील हा काय मेळ चालू। फक्त ती हळूच म्हणायची, धनी दार उघडा ना, तुम्हाला उघडणार नाही। ती म्हणली धनी दार उघडा, तुम्हाला आता उघडणारच नाही, मगाशी मी म्हणत होतो उघड उघड तर तेव्हा उघडलं नाही। ती म्हणायची अहो आता मी तुम्हाला माफी मागते, उघडा ना दार। त्यानं सांगितलं थांब, सगळं गाव जमा झालं की मग तुला विचारतो तू रात्री 12 गेलतीच कुठं म्हणून। इतके विचित्र असतात महाराज हे पिणारे लोक। माझी विनंती असेल, अरे दारू पिऊन जिंदगी बर्बाद करण्यापेक्षा ऐकल्यानंतरच तुम्हाला कळालं असेल की त्याच्यातून नेमकं काय बोध सांगतायत। म्हणून दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती हे, दारू पिऊन जिंदगी बर्बाद करू। लक्ष द्या, ज्या व्यक्तीनं जीवनामध्ये दारू स्वीकारली ना महाराज, त्या व्यक्तीचा प्रपंच संपला म्हणून समजा। तो व्यक्ती आयुष्यात आणि भविष्यात कधीच सुखी राहू शकत नाही। मुलीचं कधी कधी दुर्दैव असतं, तिला माहिती नसतं आपण कोणत्या घरी जाणार आहे, कोणत्या घरी आपले आई वडील आपल्याला सुपूर्त करणार आहे, पण दैव योगानं तिचं योग असं असतो की कधी कधी पिणारा मालक तिला भेटून जातो। परंतु तिला एक ठाऊक असतं, माझं तारुण्य आहे, माझं आयुष्य आणखी किती दूर जायचं, आणि या वयामध्ये जर माझा मालक इतका पित असेल तर हा ज्यादा दिवस जगू शकणार नाही। महाराज आम्ही आज किथं कथा कीर्तना सांगतो तुम्हीही ऐकता, पण परिवर्तन करायला लोक तयार नाही। ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडायचं, मला एक सांगायचं बरं का शिजूर दादा, इथं आज किती मोठे मोठे महाराज आले, कोण कोण आलं याला महत्त्व नाही आहे, पण आम्ही आमच्या जीवनामध्ये किती परिवर्तन केलं याला अति महत्त्व आहे। एवढे मोठे नामसप्ताह करून जर आमच्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर मला वाटतं हे मोठे कथा कीर्तन करून मग उपयोग तरी काय। आपल्यामध्ये परिवर्तन करा। एरवी आपण काही काही परिवाराचे अनुभव घेत असो अथवा नसो, पण आता मागच्या लॉकडाऊनमध्ये ज्या वेळेला थोडेफार नामसप्ताह सुरू झाले होते, बार्शीमध्ये माझी कीर्तनाची सेवा होती सोलापूर बार्शीला,
बस तुम्ही जितके मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे ना, एवढाच समाज त्या ठिकाणी उपस्थित होता. नियोजन सुंदर होतं, माझं कीर्तन झालं. थोडंसं आणखी खेडेगावात, आता ही फार मोठं गाव आहे पण ते अगदी खेडेगाव होतं. परिसरातली लोक कीर्तनाला आलेली होती. ऐका बरं की पिणाऱ्या घरची दशा काय असते आज आम्ही फक्त सांगतो, तुम्ही ऐकता. पण ज्या परिवारावरती ही वेळ असते ना, त्या परिवाराला त्या दुःखातून सावरणं एवढंही सोपं असतं. की मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी मेणा घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू बुल बुल ही पानी का, मत कर जोर जवानी का, सोच समझ कर चल रहा बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी वाणी बोल रे, खिल मिल कर तू डोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अनमोल किमतीचं शरीर ईश्वरानं आपल्याला दिलंय, पण देहाचं सर्वांनाच महत्व कळतं असं मात्र नाही. किती अनमोल, लक्ष देऊन ऐका. तुम्ही कधीतरी उदाहरण ऐकलं असेल, पण माझ्या या सध्याच्या स्थितीला अनुसरू नये म्हणून सांगते, लक्ष द्या. एक 80 वर्षाचे बाबा, बाबांना हार्ट अटॅक आला, हृदयाची एक शीर ब्लॉक झाली. हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती केलं. डॉक्टरांनी सांगितलं, हे बघा, मुलांना सांगितलं बाबांच्या हृदयाची एक शीर ब्लॉक झाली, ब्लॉकेज काढण्यासाठी आपल्याला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येणार आहे. पोरांनी सांगितलं, डॉक्टर 5 लाख लागू द्या, पण बाबा मात्र क्लिअर झाले पाहिजे. हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती केलं, 8 दिवस बाबांवरती विलाज झाला, आणि 8व्या दिवशी बिलाची पर्ची बाबांच्या हातामध्ये आली. त्याच्यावरती लिहिलेलं होतं 2.5 लाख. 80 वर्षाच्या वयामध्ये 2.5 लाख लिहिलेलं हे पाहिलं, बाबाच्या डोळ्यात अश्रू आले. डॉक्टर त्या ठिकाणी, डॉक्टरांनी पाहिलं आणि बाबांना सांगतात, बाबा त्या ठिकाणी 80 वर्षाच्या वयामध्ये 2.5 लाख रुपये बिल आलंय म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलंय हे मला समजतंय हो, पण वस्तुत ऑपरेशन कठीण होतं ना, त्यामुळे ऑपरेशन त्याचा मोल आम्हाला मोजावा लागला. बाबा या 2.5 लाखासाठी, पैशासाठी तुम्ही रडू नका, तुम्ही आमचे पिताश्री समान आहात, पण खऱ्या अर्थानं आमच्या कष्टाचा मोल आम्ही घेतलाय. बाबांनी त्या ठिकाणी डोळ्यातले अश्रू सावरले, स्मितहास्य केलं, डॉक्टरांना उत्तर दिलं, ऐका ना डॉक्टर, हे 2.5 लाखाचं बिल आलंय म्हणून मी रडत नाही हो, मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. डॉक्टर साहेब, ऑपरेशन पुरतं 2 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, तर या 2 तासाचे तुम्ही 2.5 लाख घेतले, पण 80 वर्षाचा झालो माझ्या परमेश्वरानं मला सांभाळत, अजून रुपयाचा सुद्धा हिशोब घेतला नाही. ही भगवंताची आपल्यावरची अति दिव्य कृपा. आम्हाला कळत नसेल तो प्रश्न आमचा गहू नये, पण आजकाल लोक पवित्र असा मानव देह अनाटाई खाण्यापिण्यामध्ये उपयोग करतात. काही काही लोक आजकाल इतके मांसाहार झाले महाराज, आज आपल्याला पेढे बर्फीच्या दुकानामध्ये एवढे लोक नाही, एवढे लोक आज मांसाच्या दुकानामध्ये पाहायला मिळतील. अहिंसा परमो धर्म हा शास्त्रानं आम्हाला सांगितलं, मुक्या जीवाची हत्या करू नका, त्यांचं रक्षण करा. परंतु आज आम्ही स्वतःच्या चवीसाठी, स्वादासाठी त्यांची हत्या करून खातोय. आणि कोरोनामध्ये तर ओरिजिनल वारकरी कळाले हो. लोकांनी महाराज, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला कोरोना झालाय, माळ काढावी लागेल, तर लोकांनी जे वारकरी होते काही काही शिजनीबल, त्यांनी महाराज माळी काढून त्या ठिकाणी मांस खाल्लं. पण वस्तुत महाराज, गुलाबजाम खा, दररोज तूप तूप प्या, पण ज्या दिवशी मरण निश्चित आहे त्या दिवशी मरावंच लागणार आहे. मग हे महापाप करून मरायचं तरी कशासाठी? विठ्ठल विठ्ठल कोणत्या वयामध्ये भक्ती करावी, परमार्थ करावा, कोणत्या वयात इकडे यावं हेच कळत नाही. मला 1 तर 80 वर्षाची आजी माझ्याकडे आली, म्हणले ताईडी मला माळ घालायची, म्हणलं आजी या वयात, ती म्हणली आता चावणाच गेलं, म्हणजे चावणा म्हणून आजीला माळ घालायची. वस्तुत महाराज, असं काही खाऊ पिऊन आपले आयुष्य जिंदगी बर्बाद करू नका. श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नपूर, जिल्हा संभाजीनगर.